हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर ही आहे ट्रीपची सुरुवात पेट्रोल पंपावरचे हे फोटो आहेत हे निघताना आम्ही एक मज्जाच झाली होती ती मज्जा पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ॲक्च्युली आम्ही जी गाडी बुक केली ती छोटी सदांमध्ये गाडी आली होती पण आणि सामान आमच्याकडे खूप जास्त होतं एक तर त्या गाडीमध्ये जागाही पुरत नव्हती आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांना त्याचं ड्रायविंग अजिबात आवडलं नाही सो आम्ही चिंचवडमधनं निघाल्यावर लगेच रावेतमध्ये थांबलो आणि तिथून आम्ही गाडी चेंज करून घेतली मग मोठी गाडी आम्ही घेतली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जवळजवळ आमचा एक दीड तास गेला त्यामुळे आम्हाला खूप लेट झालं होतं आणि तुम्ही बघता तिथे घाटात पण आम्हाला एवढी गर्दी लागली घाट फुल पॅक होता पण खरंच हे जे न नवीन दादा आले होते दुसरी गाडी घेऊन त्यांचं ड्रॅविंग खूप छान होतं त्यांनी खूप फास्ट आम्हाला गाडी तिथून काढून ट्रॅफिकमधनं पण गाडी त्यांनी खूप फास्ट काढली आणि वेळेत आम्हाला एअरपोर्टला पोचवलेलं होतं आणि एअरपोर्टमध्ये आल्यावर अगदी म्हणजे तसं पाहिलं तर आमचं कटाकटीत टायमिंग होतं एकदम कट टू कट आम्ही आलो होतो सो आल्याबरोबर फटाफट आम्ही बॅगेज चेकिंग केलं बॅगेज दिलं त्यानंतर चेकिंग करायला गेलो आणि बॅगेज दिल्यामुळे जरा हात रिकामे झाले मुल रुजूल फर्स्ट टाईमच हे सगळं बघत होती आणि ती एन्जॉय करत होती की या बॅग्स कुठे जात आहेत कशा जात आहेत आणि तिला तिच्या बॅगची खूप काळजी होती की माझी बॅग हरवेल सो ती बॅगेज देताना तिथेच उभी राहिली होती की माझी बॅग आता कुठे जाणार आहे तिला ॲक्च्युली ती बॅग द्यायचीच नव्हती सो ती थोडीशी नाराज झाली होती की मला माझी बॅग माझ्याजवळ हवी आहे ही इथून हरवून जाईल वगैरे असं काहीतरी तिच्या मनात होतो सो ती बॅग जाईपर्यंत ती बघत होती की माझी बॅग कुठे जाते आणि बॅग दिल्याच्या नंतर थोडीशी नाराज झाली पण नंतर परत ती मूडमध्ये आली ती खूप एन्जॉय करत होती एअरपोर्ट फर्स्ट टाईमच ती तसं पाहिलं तर बघत होती कारण की तिचा जन्म झाला करोनामध्ये आणि करोनाच्या नंतर एक दोन तीन वर्ष आम्ही कुठेच प्लॅन केला नव्हता आणि त्यानंतरचे दोन वर्ष आमचे असेच गेले सो so, तिला फ्लाईटमध्ये बसायला खरं तर लेट झालं कारण ऋथ्वीज साधारणतः एक अकरा महिन्याचा होता तेव्हापासून फ्लाईटमध्ये फिरतोय आणि रुजुलला फ्लाईटमध्ये बसायला जवळजवळ सहा वर्ष लागले आणि आज ती खूप एन्जॉय करत होती तिला मज्जा वाटत होती ती फर्स्ट टाईम हे सगळं बघत होती सो so, क्युरासिटी आनंद हे सगळंच तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं तर हे मुंबई एअरपोर्ट आहे इथे थोडस फोटो सेशन केलं आम्ही कारण की फोटो तो बनते आहे ट्रिप मे जाना आहे तो फोटो तो बनते आहे लाईफ टाईम आठवण असते फ्रेंड्स आम्हाला काढून येताना आम्ही वेळेत निघालो होतो पण गर्दी खूप होती त्यामुळे थोडंसं लेट झालं पण लकीली आम्ही वेळेवर पोचलो आम्ही ऐनवेळेला गाडी चेंज केली आणि आम्ही वेळेवर पोचलो आता चला फटाफट चेकिंग करून घेतो चेकिंग करून झालेलं आहे बॅगेज दिलेले आहेत आता थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करणार आहे कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं तर आता थो आणि चला मी तुम्हाला अपडेट देतच राहील सो इथे so, एअरपोर्ट बघत बघत फिरत फिरत ब्रेकफास्ट कुठे काय करायचा असा विचार करत करतच आम्ही पुढे निघालो होतो कारण की असं बसून ब्रेकफास्ट करण्यासाठी खरं तर आमच्याकडे टाईमच उरला नव्हता कारण की लेट झालं होतं आणि फ्लाईटचं बोर्डिंग ऑलमोस्ट चालूच झालं होतं अनाऊन्समेंट वगैरे सर्व झालेली पण त्यातल्या त्यात, त्यात पण मुलांना एअरपोर्ट बघायचं होतं सो फटाफट चालता चालताच एअरपोर्टचं पूर्ण अपडेट घेत घेत आम्ही निघालो होतो मुंबई एअरपोर्ट मला खूप आवडतं एअरपोर्ट खूप छान आहे मुंबईचं आम्ही जेवढं पण ट्रॅव्हल करणार आहे ना ते सर्व एअरपोर्ट मी तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्ही मुंबई एअरपोर्ट आत्ता बघून घ्या खूप छान असं एअरपोर्ट बनवलेलं आहे इथे आम्ही के एफ सीमधनं बर्गर घेतले कारण की तिथे बसून खायला आम्हाला वेळ नव्हता सो आम्ही के एफ सीमधनं बर्गर घेतले आणि ते आता आम्ही फ्लाईटमध्येच खाणार आहे फ्लाईटमध्ये पण फूड आम्ही घेतलेलंच आहे पण मुलांना बर्गर हवं होतं सो त्यांच्यासाठी दोघांसाठी बर्गर घेतलेलं आहे आणि असं करत करत आम्ही पुढे निघालो आहे कुठेही आम्हाला थांबायला वेळ नव्हता तुम्ही बघा इथे बोर्डिंग चालू झालेलं होतं ऑलरेडीच म्हणजे आम्ही आमच्या गेटवर पर पोचेपर्यंत बोर्डिंग चालू झालेलं होतं आणि रुजुंनी हे फर्स्ट टाईमच एवढं जवळून विमान बघितली आहे त्यामुळे दोन मिनटं थांबून तिला ते विमान बघण्यात एक वेगळा आनंद होता आणि तुम्ही बघताय की फोटो तर काढलेच पाहिजेत फोटोंशिवाय मजा नाही ट्रिपला सो इथे बरेच फ्लाईट्स तुम्हाला दिसत आहेत आमचं विस्ताराचं फ्लाईट होतं आणि आम्ही आता ट्रॅव्हल करणार आहोत मुंबई टू कोयमतूर मुंबई टू कोयमतूर आम्ही विस्तारा फ्लाईटने ट्रॅव्हल करणार आहे अगदी लहान असू द्यात मुलं किंवा मोठे लोक असू द्यात हे येणारी जाणारी विमानं बघण्यात जी मजा असते ना ती काही औरच असते अगदी सर्वजण न कंटाळता एअरपोर्टवरती ही येणारी जाणारी विमानं बघत असतात की कुठलं विमान येतं आहे कुठलं जात आहे कुठलं लँड होतंय टेकऑफ होतं आहे हे असं बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत असतात आणि ते निहाळत बसण्यात कसा टाईम जातो ना ते समजतच नाही बोर्डिंग पास घेतलेला आहे तिने तर हे आमचं फ्लाईट आहे विस्ताराच फ्लाईट आहे आणि तिची ती क्युरियासिटी बघून मलाही खूप आनंद होत होता की तिला खूप छान वाटत होतं आणि प्रत्येक गोष्ट मी करते मी करते हे मला द्या मी करते त्याच्यात तिला फार आनंद वाटत होता सो आम्ही पण त्या गोष्टी तिला एन्जॉय करून देत होतो सो आता एंट्री केलेली आहे विमानामध्ये आणि तिचा सगळ्यात मस्त आवडलेला प्रश्न होता मला जेव्हा ती फ्लाईटमध्ये बसली आणि तिने एक खूप छान प्रश्न मला विचारला की मम्मा ह्या ज्या एअर होस्टेस असतात त्या एवढ्या मेकअप का करतात आणि ॲक्च्युली खरं तर या प्रश्नाचं उत्तरच माझ्याकडे नव्हतं तिचे म्हणण्याप्रमाणे लिपस्टिक लावली की बसलं ह्यांनी एवढं मेकअप का केला आहे हे तिला समजत नव्हतं आणि ती कंटिन्युअस त्यांना निहाळत होती आणि ती खूप म्हणजे आनंदी होती हे बघून मलाही छान वाटत होतं की तिला खूप मज्जा येत होती सो आता हे इन्स्ट्रक्शन्स चालू झालेले आहेत फ्लाईटमधले इन्स्ट्रक्शन्स आणि आता तुम्ही टेक ऑफ बघणार आहात हे मुंबईवरनं फ्लाईट टेक ऑफ होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मॅक्सिमम या ट्रिपमध्ये जेवढं काही दाखवता येणार आहे ना, ना तेवढं सर्व काही मी दाखवणार आहे सो आता आपण टेक ऑफ पण बघायचं आहे मुंबईवरनं फ्लाईट टेक ऑफ सो so, आता तुम्ही थोडीशी ही येणारी जाणारी विमानं एन्जॉय करा की आ, कशी विमान मेन धावपट्टीवर जातं आजूबाजूला विमानं कशी येतात जातात हे थोडंसं एन्जॉय करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच विमानाचं टेक ऑफ बघणार आहोत सो so, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या विमानाचं टेकऑफ आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोचणार आहोत उटीला ही सिरीज अशीच चालू राहू द्यात हळूहळू एक एक व्हिडिओ तुमच्या भेटीला येत राहणार आहे आणि ते कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आता तुम्ही हे सर्व विमानं बघा एन्जॉय करा आणि तुम्हाला कसं वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बाय